शिंदे गडाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. शंकरराव गडाख यांना मंत्रीपद दिलं, पालकमंत्री केलं, त्यावेळी किती खोके घेतले याची आपल्याला माहिती आहे असं भुमरेंनी म्हटलंय. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी खैरेंनी आमच्याकडून पैसे घेतले, एकनाथ शिंदे यांच्याकडून 20 लाख घेतले आणि अंबादास दानवे यांनी श्रेय घेतलं असा आरोपही पुढे भुमरेंनी केलाय. आम्ही पैसे दिले, गाड्या लावल्या, माणसं आणली आणि नाव यांचं झालं असंही भुमरे म्हणाले. दरम्यान या आरोपांना उत्तर देताना जर पुरावे असतील तर ते समोर आणा असं आव्हान अंबादास दानवे यांनी दिलंय. खरे तर गद्दार तुम्ही, काय गडाख संघ व्यवहार केला आम्हाला माहिती आहे. हे आम्हाला खोके आम्हाला चांगले माहिती आहे, तुम्ही किती खोके घेतले शंकरराव गडाखहून, याची जाण आम्हाला आहे सर. खरोखरी ही त्यांची आई बसली. मला असं वाटतं असं जर माहिती असेल तर त्यांनी जाहीर करावं, त्याचे पुरावे द्यावेत. परंतु तुम्ही खोके घेतले हे महाराष्ट्रातलं आम्हीच नाही, अरे बैलाच्या अंगावर पोळ्याला लोकांनी लिहिलेलं ते काय आम्ही सांगितलं का त्यांना लिहायला? लहान लहान पोरं म्हणतात 50 खोके एकदम ओके, काय आम्ही सांगितलं का त्यांना लिहायला? म्हणून जर अशा पद्धतीनं तुमच्याकडे काही पुरावे असेल तर ते सादर करावे. आणि ते आताच का तुम्हाला तोंड फुटलंय? 3 वर्षांनी त्याच वेळेस तोंड फुटायला पाहिजे होतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24